कुठं म्हणजे कुठं मारणार म्हणजे मारायची तुम्हाला गर्लफ्रेंड होती का आता तू तू प्रश्न विचार त्याचं उत्तर देऊ म्हणजे मी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे आम्ही फक्त प्रश्नाचं उत्तर देणार आहे वेलकम बॅक टू विप्री ब्लॉग्स सो गाईज आता आम्ही एका ठिकाणी चाललो आहेत तो स्पॉट नाशिक मध्ये खूप फेमस आहे आणि खूप तुम्ही बघत असाल मी ड्रेस घातलाय म्हणजे ट्रेडिशनल ड्रेस घातला आहे तर मला तिथे फोटोशूट करायचा आहे म्हणून आम्ही त्या स्पॉटला चाललो आहोत ती नाशिकची खूप जे फेमस आहे जे नाशिककर आहे किंवा जे नाशिकला कधी फिरायला आला आहात त्यांनी तो स्पॉट नक्कीच कव्हर केला असेल तर तो स्पॉट कोणता आहे तुम्हाला मिस्टर विप्री चे अध्यक्ष विवेक पॉल सांगतील नाही आता नाही सांगणार तो स्पॉट तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे तो स्पॉट आता सस्पेन्स राहील एक 5-10 मिनिटांमध्ये आम्ही तिकडे पोहोचणार आहे 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 मिनिटांमध्ये बघायला भेटेल कारण तेवढा व्हिडिओ आम्ही पूर्ण नाही ठेवणार आमचा व्हिडिओ कट करून लवकर तुम्हाला तो स्पॉट बघायला भेटणार आहे तर थोडस वाट बघा दाखव ना तिकडे पण सिग्नल पडला आता जे मी दाखवलं ना तर तिथे एक बाईक वरती एक पूर्वी होती त्याचा हसबंड नव्हता का बॉयफ्रेंड नव्हता माहित नाही पण त्याला असे बारीक चिमटे घेत होते आणि तू घेते शांत बसा आणि असे मारत होते त्याच्या पाठीत गुद्दे खप 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 जसं तू मारती तसं मी कुठं मारलंय तुम्हाला हा तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का काय जेव्हा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला असे बाईकवर घेऊन जायचे लग्नाच्या अगोदर ते कुठं कुठं मारायचे तुम्हाला कुठं कुठं म्हणजे कुठं मारणार म्हणजे मारायची तुम्हाला गर्लफ्रेंड होती का आता तू तू प्रश्न विचार त्याचं उत्तर देऊ म्हणजे मी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे आम्ही फक्त प्रश्नाचं उत्तर देणार आहे डोक्यात मारत होते खवडे काय खवडे खवडे म्हणजे डोक्यात खवडे कोणा खवडे माहित नाही तुला नाही माहिती अशा पागल लोकांसोबत राहत नव्हती म्हणजे खवडे मारतील ते आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला गर्लफ्रेंड होती तुम्ही मला आतापर्यंत सांगितलं का नाही गर्लफ्रेंड होती कुठं म्हटलो मी माझे खवडे कोणती पोरगी मारत होती उगा म्हटलो मी तुम्ही विचारलं आज मला कळलं विवेक पॉलला गर्लफ्रेंड होती आणि ती त्याला खवडे मारायचे नाही नाही हे कधीची गोष्ट आहे लग्नाच्या अगोदरची लग्नाच्या आधीची नाही स्वप्नातली गोष्ट आहे किती फेकता हो तुम्ही स्वप्नात कधी कोण हा मग का नाही असू शकत जे रिअल लाईफ मध्ये होत नाही ते स्वप्नामध्येच होत असत असं थोडी आहे विचार कोणाला पण विचार जे रिअल लाईफ मध्ये होत नाही ते स्वप्नामध्ये आपण म्हणजे अचीव्ह करू शकतो स्वप्नामध्ये तर काय पण होऊ शकतं ना स्वप्नामध्ये तुमचे गर्लफ्रेंड येतात का तुमच्या स्वप्नामध्ये गर्लफ्रेंड येतात पोरींना बघता तुम्ही स्वप्नात अरे स्वप्नामध्ये काय पण होऊ शकतंय काय पण म्हणजे तुम्ही दिवसभर जे विचार करतात ते स्वप्नात येत असतं असं काय नसतंय लागल माझा नवरा खरं असं काय नसतंय स्वप्नामध्ये काही पण आता स्वप्नामध्ये आपण अमेरिकाला जाऊ शकतो म्हणजे काय मी काय मनात जे विचार करतात तेच होत असत तुम्ही पोरींचे स्वप्न दिवसभर पोरींचे विचार करताना स्वप्नात पोरींना घेऊन येतात मग मी तसं दिवसभर पैशाचा पण विचार करतो मला स्वप्नात पैसे पण भेटत नाही तरी स्वप्नात पण भेटले नाही पैसे कुठून आले आता इथं मग ते विचार करतो रिअल लाईफ मध्ये तर भेटलेच नाही आणि स्वप्नात पण तेवढे पैसे नाही भेटत रिअल लाईफ मध्ये पैसे नाही तुमच्याकडे आपण करोडपती थोडी आहे लखपती तर आहात ना कोण म्हटलं तुझा पती आहे फक्त मी फालतू जोक होता हा माझा पती हे सगळ्या जगाला माहिती तुम्ही माझ्या पती आहात लखपती आहात की नाही लखपती नाही करोडपती नाही फक्त प्रियंकाचा पती आणि 30 करोडची बात आहे आता लगेच सपाटणी करायले गर्लफ्रेंडचा टॉपिक मी क्लोज करावा म्हणून लय शातीर असतात हे नवरे डोक्याचे भवरे
तीच करोडची बात आहे. करोडची बात आहे. बिलियन बिलियन बिलियनची गोष्ट आहे. बिलियन काय प्रियंकाचा नवरा अस ना. बापरे बघताय का गर्लफ्रेंडचा विषय चालू होता म्हणून कसं मॅनिप्युलेट करायच्या गोष्टी, कशा गोष्टीला चेंज करायचं टॉपिक, माझं डोकं कसं शांत करायचं हे शिकायचं विवेक पॉल कडून. स्वप्न पण ते स्वप्न पण लग्नाच्या आधीच होतं ना. तुम्ही असं कुठं म्हणले लग्नाच्या अगोदरच होतं. मी लग्नाच्या आधीचीच गोष्ट सांगालो. एक तर गर्लफ्रेंड नव्हती आणि जे स्वप्न पण होतं ते लग्नाच्या आधीच होतं. नीट बोला. गर्लफ्रेंड नव्हती. हा व्लॉग बघतील. बघते ना मग काय होत. पोरी हा व्लॉग बघते. मग ज्यांच्या सोबत डेट करत होते ते पोरी म्हणजे मग आम्ही कोण होतो. तस कोण म्हणणार असं कोण नाही. जर खरं म्हटलं तर बघू आपण. मग ते स्वप्नातले असतील कोण तर. स्वप्नात येऊन रिअल मध्ये तयार होणार आहे का त्या पोरी. काही पण बोलायचं बाबा. काही पण काय तुझ्याकडनं शिकलो काही पण बोलायला. आधी बोलतच नव्हतो तेवढं शांत होत. मुख्य होते का. हा लग्नानंतरच बोलायला लागलो. बोलावं लागतंय जबरदस्ती. बोलावं लागतंय नाहीतर काय. आधी शांत होते कारण की त्यांच्या मम्मी पप्पांनी त्यांच्या डोंडाला कुलूप लावलं होतं म्हणून. आणि नंतर तू कुलूप तोडली. हा टाका घातली. डोकं खोकली. बँक लुटल्यावर कसं कुलूप तोडते चोर येऊन. तसं मी तुम्हाला मुक्त केली. आजाद केली. आजाद. यू कॅन स्पीक. यू कॅन वॉक. यू कॅन टॉक. यू कॅन लाफ. यू कॅन डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. नाही की नाही माझ्या राज्यात. आता नाही शांत बसले. इसको कहते है दिमाग की बत्ती जला और नवऱ्याचे दोन बंद करा. ते तर दरवेळेस करते ना तू. माझं तोंड एकच जण बंद करू शकते. कोण. तू. अजून कोण. तर काय आता आमची अनिव्हर्सरी येणार आहे. हा काय काहीतरी प्लॅन्स कमेंट करून सांगा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा की कसं सेलिब्रेट करायला पाहिजे. आमच्याकडे तर खूप प्लॅन्स आहेत. आम्ही करू शकतो पण आम्ही करणार नाही. नाही आमच्यापेक्षा कोण भारी आहे का कोण युनिक काही आयडियाज देऊ शकतं का हे आम्हाला बघायचं. आमच्यापेक्षा असं एकदम भन्नाट भारी युनिक आयडियाज कोणाकडे आहेत का कमेंट करून सांगा. माझ्याकडे तर खूप आयडियाज आहेत. इम्प्लिमेंट करा ना. आयडिया जर भारी असेल ना जर खरंच आवडली ना तर आम्ही ती आयडिया इम्प्लिमेंट करू आणि ज्यांनी आम्हाला ती आयडिया सुचवली ना त्याचं नाव नक्की आम्ही शेअर करू व्हिडिओ मध्ये सांगू कारण आम्ही व्लॉग पण शूट करणार आहे त्याचा. आणि गाईज तुम्ही मला पर्सनल मेसेज पण करून सांगू शकता की मी विवेकला म्हणजे आमच्या आहोंना काय गिफ्ट घेऊ अनिव्हर्सरी साठी. मी खूप सारे ऑप्शन्स दिले होते. हा ही भारी आयडिया आहे. हा मी भारी आयडिया आहे. नाही आपलं दोघांचं पण इंस्टाग्रामला अकाउंट आहे ते मेन्शन करा. नाही नाही आता असं करा की दोघांना पण तुम्ही पर्सनल मेसेज करू शकता प्रायव्हेट मध्ये की मी प्रियंकासाठी काय करावं आणि प्रियंकानी माझ्यासाठी काय करावं हे प्रियंकाला सांगा आणि मला सांगा प्रियंकासाठी काय करायचं. तसं मला सांगायची गरज नसती कारण प्रियंकाला माहिती आहे दरवेळेस मी तिचं बर्थडे अनिव्हर्सरी सगळं एकदम डिफरंट सेलिब्रेट केलंय. आणि मी पहिले स्टार्ट कोण केलंय. मी बोला तर तूच केलंय. तर गाईज आता बोलता बोलता आम्ही रस्त्यात चुकलो व्हिडिओ शूट करताना. आता मी गुगल मॅपवर टाकणार आहे. तरी दोन तीन वेळेस आम्ही गेलो होतो तरी पण रस्ता चुकलो फक्त आणि फक्त ह्यांच्यामुळं. माझ्यामुळं. हो तुमचं लक्ष नसतं ड्राईव्ह करता. विशेष असं काढली स्वप्नाचा ते माझ्या डोक्यातनं सगळं विसरून गेलो मी. स्वप्नाचा नाही तुम्ही खरं तुमच्या गर्लफ्रेंडच्या विचारात गेले म्हणून तुम्ही रस्ता विसरले. नाही मी असं सदम्यात गेलो होतो. सदम्या कुठेतरी दुसऱ्याच रोडला आलो आपण. गुगल मॅपवर टाकावं लागत. जास्त लांब नाहीये पण इथून कुठून तरी शॉर्टकट भेटलच. गुगल मॅप कधी शॉर्टकट दाखवत नाही. गुगल मॅप नेहमी लॉंगकट दाखवतो. बघू आता काय दाखवते गुगल मॅप. कुठे गेला गुगल मॅपच गेला माझ्या मोबाईल मधनं. गुगल मॅप हा इनबिल्ड असतो मोबाईल मध्ये कुठे जात नसतो. तो डिलीट होऊ शकते. नाही डिसेबल होऊ शकतो. हा मग डिसेबल झालाय. नाही आज परत काय रा
तर काय नाव म्हटले तुम्ही? आंबिल आंबिल ओके आंबा हॉल. तर पहिली गोष्ट ती खूप सुंदर आहे दिसायला, मला तर खूप आवडली ती. आणि सेकंड गोष्ट की मी पण एक लेडी आहे, मॅरिड आहे आणि वुमन आहे, हे म्हणजे सांगायची गरज नाही. लेडी आणि वुमन एकच असते. आय मीन टू से इज की लेडी वेगळं वुमन वेगळं. आहो माझ्या भावना समजून घ्या. आय मीन टू से इज दिस की मी तर तिच्या बाजूने, मला तिच्यासाठी खूप वाईट वाटलं. असं पण ती निकाल पण लागला कोर्ट. हो असल ती नवऱ्याला त्रास देत असल, पण सगळ्या बायकांना असंच वाटतं की त्यांनी नवऱ्याला त्रास देत नाही, पण नवऱ्यालाच माहिती असते काय त्रास असते. पण तसं मला नाही आहे. हा बरं झालं का बोलले. आणि पण मला तिच्यासाठी वाईट वाटतंय. आता मला माहित नाही खरं चुकी कोणाची आहे, जॉनीची आहे, जॉनी सांग तिच्या हजबंड ना, जॉनी डीपची आहे की अँबर जे असेल ती. मला डबल ई डी डबल ई पी नाही येते, डी ई डबल पी जे असेल ते. नवऱ्याची चुकी आहे का बायकोची चुकी आहे, मला फक्त हे सांगायचं आहे की मला तिच्यासाठी खूप दया येते. तुला कशाला? कारण की ती खूप ब्युटिफुल आहे आणि ती असं करू शकत नाही. जे सुंदर असते ती मनातून लई काळे असते. जॅक स्पॅरो दिसायला जेवढा डेंजर आहे तोच खूप क्रुएल असेल, त्यांनीच तिला फसवलं. त्यांनी मनाने लई चांगलं असं काही नाही. अँबर सगळे सुंदर लोक मनाने चांगले असतात असं नसते. म्हणजे तुम्ही सुंदर आहात. मी कुठं सुंदर? मग तुम्ही मनाने चांगली नाही. मी सुंदर नाही म्हणजे मी मनाने चांगली आई आहे. मी कधी म्हटलंच नाही मी दिसायला चांगलं. मी म्हणते ना, मी म्हणते ना आहे, माझ्या मनाने आहे. मला काही फरक पडत नाही. आपण आपल्याला स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, स्वतःसाठी चांगलं राहिलं पाहिजे, दुसऱ्यांचा विचार नाही करायचा. मी हे खूप वर्षापूर्वी शिकलो. आधी मी विचार करायचो, पण जसं मी बँगलोरला गेलो हॉस्टेलला राहिलो तेव्हा मला कळालं की स्वतःवर प्रेम करायचं, स्वतःचा विचार करायचं, स्वतः खुश राहायचं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बरोबर. दुसऱ्यांचा विचार करत बसलं तर आपण कधीच खुश राहू शकत नाही आयुष्यात. लोकांचा जर विचार केला तर कधीच खुश नाही राहणार. असं आहे का? नुसतं आम्ही फिरतोय फिरतोय, अजून तो स्पॉट येत नाहीये गुगल मॅपवर, पण अजून 15-16 मिनिट्स आवे. तुझ्या गुगल मॅपचा तर मला भरोसा नाहीये तुझ्या मोबाईल मध्ये. माझं गुगल मॅप मी थोडी इन्व्हेंट केले होते. तुझ्या मोबाईल मध्ये दरवेळेस चुकीचं दाखवते. असं तुट राहत मोबाईल, तू मोबाईल थोडी वॅरी करतो. ते गुगल मॅप आहे, गुगल मॅप असत. तुझा मोबाईल आहे. मला गिफ्ट कोणी केलंय? तुझ्यासारखंच असेल ते. मला गिफ्ट कोणी केलंय? गिफ्ट केलं काय वापरते कोणाचे? तुझ्या संगती राहून ते तसं झालं असेल. कन्फ्युज माझ्या संगतीत तुम्ही पण राहतात. मी पण कन्फ्युज आहे ना. कबूल करता? मी पण कन्फ्युज झालो. मी तुम्हाला दाखवते रस्ता किती छान आहे. इथं कुठे छान आहे? आता अजून काहीच नाही आलं, अजून ग्रीनरी नाही आहे. छान आहे ना झाड, झाड ग्रीन ग्रीन. आणि त्याच्यात आम्ही चाललो आहोत. इथून राईट ना? हो नेक्स्ट स्ट्रीट राईट राईट. हा राईट. सो गाईज किती छान रस्ता मी तुम्हाला दाखवते. छान म्हणजे शांत, एकदम भारी रोड आहे. गाईज रस्ता थोडासा अजून आपण डोंगरावरच आहे. डोंगरावरून आपण थोडं खाली जाणार आहे, मग नदी दिसणार आहे. गाईज रस्ता थोडासा असं हे सुमसान, एकदम सुमसान, खडखड खडखड आहे म्हणून तो कॅमेरा शेक होत असेल. मला ट्रायपॉड नीट पकडता पण येत नाही. सो ऍडजस्ट करा व्हिडिओ बघताना. सो आता आम्ही फक्त 2 मिनिट्स अवे फ्रॉम आर डेस्टिनेशन. दिसतंय दिसतंय दिसतंय. 2 मिनिट्स नाही 1 मिनिट. ओके समोरच आहे, रस्ता थोडा खराब आहे. हे बघा पाणी, बॅक वॉटर्स. सो त्या दाखवते मी
कॅमेरा खूप हलणार आहे आता. सो गाईज, रस्ता खूपच भयानक आहे. ऑफ रोडिंग, हा ऑफ रोड आमची कार आम्ही ड्राईव्ह करत आहोत, चालत आहोत. एवढे मोठे खड्डे आहेत, एवढी रोज एवढी गर्दी असते या ठिकाणी या रोड, पण तरी रस्ता काही सुधरत नाही इकडचा. तुम्हाला खोटं वाटल पण काय म्हणतात त्याला, एकंदरीत नवरा बायको जे असतात म्हणजे ऍज अ कपल कोणी पण असतात, असं काय नाही, असंच आहे. मला सांगू द्या, मला सांगू दे, तोंड तुम्ही बंद करा. अरे बंद करा तोंड तुमचं, 2 मिनिट काय बोलणार आहे पुढे, तर मला माहिती. अरे तुम्ही 2 मिनिट थांबताय का, मला कळालं ती स्टोरी. अरे नेहमी कोणी पण असेल ना, तर नवरा बायको मध्ये बायको खूप हलगर्जी असते कारच्या मामल्यात, धडाधड नाही नाही धडाधड दाडा दार पट्टी अशी, आणि नवरे खूप असे एकदम नाजूक कारची काळजी घेतात, डोर बंद करतात, ओपन करतात. बट आमच्या केस मध्ये वेगळं आहे, मी प्रचंड काळजी घेते माझ्या कारची, कारण की ही म्हणजे सेल्फ अर्न कार आहे म्हणून. हा आणि ह्यांनी इतकं धडकन दारा पडतील, हे करतील. एक दिवशी मी यांना धडा शिकवणार या गोष्टीवरती, बट आय एम जस्ट वेटिंग फॉर दॅट मुवमेंट, कि तो मुवमेंट कधी येणार आहे. मी विवेकला लेसन शिकवण काय करणार, असं शिकवणार मी काय, पहिले सांग शिकवायला कसं कसं काय शिकवाल, कसं शिकवणार. अरे शिकवणार, इथं भांडायला बघत बसलं नाही लोक, आपलं भांडण बघायला कसं सांग, लोकांना पण सांग, लोक मग शिकवतील. हा मी जेव्हा मुवमेंट येईल, जेव्हा इन्सिडेंट येईल, तेव्हा मुवमेंट कधी येत नसते. हा येते माझ्या जीवनात, येते नसते, येत मुवमेंट येते. असं मुवमेंटची वाट बघत बसल्यावर काही होत नसते. खूप काळजी घेते कारची, मेक द मुवमेंट. जी कार लवर असेल ते माझ्या बातला. हॅलो गाईज, तर आता आम्ही पोहोचलो आहे या ठिकाणी. ही आहे, ही कोणती नदी, नदीचं नाव काय आहे, गंगापूर डॅम, गंगापूर असेल. आणि इथं खूप सारे मेंढर पण आहेत, मेंढर आहेत, मेंढर, घोडे. मला एका घोड्यासोबत फोटो काढायचे, असं का आरशामध्ये बघत असत रोज काढून, आरशासोबत राहते. तेच ना, आरशामध्ये बघती रोज तू काढून. तर गाईज, इथं आता प्रियंकाचा फोटो होणार आहे इथं, आणि हा फोटोज तुम्हाला इंस्टाग्राम वर भेटतील, इंस्टाग्राम वर तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी खूप सारे लोक येत आहेत गाडीवर. तर आता आम्ही लवकरच फोटोशूट करून घेणार आहे, कारण अंधार पडत आलाय, लवकरच अंधार पडणार आहे. आज सनसेट तर बघायला भेटणार नाही आहे इथं, पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आता मी. मला एक गोष्ट खूप आवडते, ते म्हणजे घोडे. माझ्याकडे पैसे असले तर मी घोडे पण पाळलो असतो, तसं तर मी सगळेच पाळलो असतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकतो घोडे, अजून घोड्याच्या जवळ घेऊन जात होतो, पण हे जंगली घोडे. आता मी जसं जवळ चाललो तसे ते घोडे पडतात लांब, तुम्ही बघू शकतो. तुम्ही माझे रील जाऊन चेक करू शकता माझ्या अकाउंट वरती, आणि लाईक चेक करू शकता माझ्या दोन्ही अकाउंट वरती. हा बिचारी खूप मेहनतीने रील्स बनवते आणि कोणी लाईक करत नाही, कमेंट करत नाही. तर नक्की जाऊन चेक करा रील्स, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, नाही आवडले तरी लाईक करा माझ्यासाठी. गरीबाला दान करून टाका, दान करून टाका, जाऊ दे लाईक करून टाका. भेटूया आम्ही आपल्याला तर जसं